दरम्यान कुटुंबीय प्रमाणपत्रांना स्थगिती द्या अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. तर आमच्या नोंदी सापडल्या त्यामुळे प्रमाणपत्र घेणारच, बाकीचं काही सांगू नका असं प्रत्युत्तर जरांगे पाटलांनी भुजबळांना दिलेलं आहे. गेले तिथे अगोदर म्हणाले 5,000 सापडले, मग दुसऱ्या दिवशी म्हणतात 11,500 सापडले, नंतर म्हणतात 13,500, आता 1,00,000 आणि 2 कोटी 3 कोटी कागद. हे सगळे गेल्या 2 महिन्यातील कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या, स्थगिती द्या त्यांना, हे चालणार नाही. आमच्या इथं नोंदी सापडल्यात कायदेशीर घटना आणि कायदे सांगते, ज्याचे शासकीय नोंदी सापडते त्याला उभी आरक्षणात घेतलं पाहिजे, ते आमचं आम्हाला द्या, बाकी जण सांगू आम्हाला. आपण बघतो आज जरांगे आणि भुजबळांमध्ये आज पुन्हा एकदा चांगली जुंपलेली आहे. म्हातारा म्हणून उल्लेख करणाऱ्या जरांगेंना भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, तुम्ही कधी ना कधी म्हातारे होणार, तसंच जितकी आंदोलनं केली आहेत तितके केस पिकलेत असा घणाघातही भुजबळांनी केलाय. तर तेढ निर्माण करणारं आंदोलन करून केस पिकल्याचा पलटवार जरांगे पाटलांनी भुजबळांवर केलाय. आता नवीनच बोलायला लागलंय, नवीन निर्माण नेतं काय जे नवीन नेते म्हणले काय, हे भुजबळ म्हातारा झाले, म्हातारा झालंय म्हातार, अरे आहेच ना यार, आता म्हातारा तर झालोच आहे, आता काय, आणि सगळेच म्हातारे होणार, तुमचे पण माता पिता म्हातारे कदाचित झाले असतील भाऊ, तू पण होशीलच, पण हे जे केस पिकले ना, हे केस एका आंदोलनात नाही पिकले, जेवढे केस आहेत ना तेवढी आंदोलनं या छगन भुजबळने केलेली आहेत. जीवाची पर्वा न करता केस पांढरेहून उपयोग काय, जर बोलायचंच कळा ना, नुसते पांढरे होऊन आंदोलन करून उपयोग काय तुमची इत खाली, एवढे पांढरे झालात कशाला, काय उपयोग झाला तुमचा ते पांढरे होऊन, एका समाजाविषयी आकाश गरळ ओकायची आणि कायद्याच्या पदावर बसायचं नसली भाषा बोलायची, काय पांढरे होऊन उपयोग तुमचं, पांढरे राहिले तुम्ही काळे राहिले तरी तसेच.